नमस्कार विद्यार्थी मित्रों, तर संख्या विशेषणचा पहिला भाग आपण बघितला। भाग दोन आता आपण बघायचा आहे। एक ते चार संख्या आपण बघितले, त्याचे पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग रूप विभक्तीनुसार रूप बघितली। दुसऱ्या भागामध्ये पाच ते पुढच्या ज्या संख्या आहेत तर त्या संख्या आपल्याला बघायच्या आहेत। तर त्या संख्या बघण्याच्या आधी आपला कुठला भाग राहिला मागच्या ह्याच्यातला संख्या विशेषण एक मधला जो काही स्वाध्याय आहे तो आपला भाग या ठिकाणी राहिला आहे। तर तो आपण भाग बघूया। त्याची जी काही 15 वाक्य आहेत तर ती 15 वाक्य त्यातली काही ठराविक जी काही उत्तर आहेत सोपे सोपे ते तुम्ही सोडवायचे आहेत, बाकीचे आपण इथं 10 तरी याची उत्तरं बघूया। एकच नाही तर हे पान नंबर 55 वर ही 15 वाक्य आहेत जी कोष्टकं दिलेली त्याच्या माग खाली। तर यामध्ये इथं जी काही वाक्याची जी काही रूपं आहेत ती विभक्ती आणि याच्यानुसार आहेत, लिंग आणि विभक्तीनुसार। तर इथं महिलाभ्याय, महिला आहे स्त्रीलिंगी आणि भ्या आलं आहे, त्यामुळे इथं पण जे चार आहेत त्याला चारला पण भ्या लागणार आहे। तर याचे जे काय ते चतसृभ्या हे रूप या ठिकाणी येत आहे, त्या ठिकाणी बघा तुम्ही। तर जे काय चतुर्थी पंचमीचे जे काय रूप आहेत चतसृभ्या हे या ठिकाणी येतं, महिलाभ्या तांडुलमान। आता दुसरं आहे तेषु तरुषु, म्हणजे तीन आहे त्याला त्रिषु येणार इथे या ठिकाणी पण। सप्तमीचं जे काही रूप आहे त्रिषु, तर इथं मुद्दाम नाही दिलेलं, तर या ठिकाणी पुल्लिंग नपुंसकलिंग लिहिण्यासाठी तेच येत आहे त्रिषु। हे पण सोपं आहे, त्याच्या तरी पण मी लिहिलं आहे। कपे हे टोपी का प्रतिदा, कपे म्हणजे माकडाची, कपीचं षष्टी आहे कपे हे, म्हणून या ठिकाणी काय आलेलं आहे एकस्य एका माकडाची, तर इथं षष्टी आहे त्यामुळं इथं पण षष्टी आलेलं आहे। तर पुढं एतासु, आता दोन कृती करायच्या, तर त्यामुळे द्वे कृती लिखंतु, एतासु द्वे कृती, या दोन कृती लिहा। तर यानंतर द्वे आले स्त्रीलिंगी आहे त्यामुळे त्याचं द्वे। आता इथं भुवनानाम आलंय त्यामुळं त्रयाणाम, आता तीनचं जे काय त्रयाणाम, यामध्ये पण पुल्लिंगी स्त्री भुवन ते भुवन आहे, इथं त्रयाणाम आलेलं आहे। आता दासी, एक दासी आहे त्यामुळे एका दासी संदेशम कथितवती, एका दासी हे स्त्रीलिंगी आहे, त्याप्रमाणे आलाप्रमाणे। तर इथं पुढचं आहे ए म्हणे तयो हो म्हणून द्वयो हो या ठिकाणी, तर तयो आहे त्यामुळे द्वयो हो षष्टी, याच्यामध्ये षष्टी आहे तयो हो। तर इथं याच्यामध्ये जरी बघितलं तिन्ही याला पुल्लिंगी स्त्रीलिंग नपुंसकलिंग विशेष करून याला द्वयो हो या ठिकाणी आहे, कवी आहे त्यामुळे पुल्लिंगी आहे। आता इथं सप्तमी आहे त्या ठिकाणी म्हणून नगरेला सप्तमी आहे, म्हणून सप्तमीचं काय आलेलं आहे एकस्मिन, एकचं सप्तमी एकस्मिन ते नगर, त्यामुळे पुल्लिंगी स्त्रीलिंगला सेमच येत आहे। आता या ठिकाणी पुढं द्वौ अपि काव्यम, आता इथं द्वौ अपि कवी काव्यम अपठताम, तर द्वौ आले दोन आहे त्यामुळे दोन कवी द्वे द्वौ त्या ठिकाणी, दोन्ही ठिकाणी द्वौ येते पुल्लिंगी आहे त्यामुळे कवी आहे त्यामुळे पुल्लिंगी आहे। आता इथं औला कथाम एताम छात्रेभ्या आले त्यामुळे चतुर्भ्या ते पण पुल्लिंगी आहे, इथं जर बघितलं तर इथं छात्रेभ्या त्यामुळं इथं चतुर्भ्या हे आलेलं आहे, छात्रेभ्या चतुर्भ्या भ्याला भ्या। आता आधीच्या याच्यात पण आपण बघितलं त्रीन चौरान तसंच त्रीन वराम याचे स्व नचिकेत आणि याच्यामध्ये पण तीन आहे, त्यामुळं इथलं फक्त हे आधीच्या याच्यात लागलं आहे थोडं प्रॅक्टिससाठी, याच्यानुसार उभं होतात एक ते तीन आपण बघितलं आधीच्या याच्यामध्ये, त्रीन वराम त्रीन चौरान ते पण बघितलेलं। आता पुढचं याच्यामध्ये येतं की वयम चत्वारी गीतानी गायाम, गीतानी आहे तर त्यामुळं त्याचं काय झालं चत्वारी या ठिकाणी जर बघितलं नपुंसकलिंगी ते गाणं चत्वारी गीतानी, गीतानी आहे त्यामुळं नपुंसकलिंगी बहुवचन चत्वारी। तर शेवटचंच आहे, तर पुढं आहे ते क ख ग, चत्वारीपासून पुढं औ अम आले मग क ख। आता पुढं आहे ते चार वेद आहेत वेदान, त्रीन वरान तसं चतुरः वेदान, त्रीनच्या नंतर खाली चतुरः, इथं पण त्रीनच्या नंतर काय झालेलं आहे चतुरः वेदा,
त्याप्रमाणे चतुरा वेदान गत तर सोपच आहे, नेत्राभ्याम आहे त्यामुळे तिथे द्वाभ्याम, नेत्राभ्याम पुढे पण आहे त्यामुळे भ्यामभ्याम आहे. आणि शेवटचं याच्यामध्ये शिव हा तीन नेत्रही डोळ्यांनी पाहतो म्हणून म्हणजे इथं तृतीय आहे बहुवचन. तर इथं काय आहे तृतीय बहुवचन, तृतीयाला भीही आहे त्याचं आधीच्या याच्यात इथं भ्या तसं इथं भीही. तर काय आहे त्रिविही, सगळे त्रिस्रूपीने लिंग स्त्रीलिंग त्रिविही आहे. तर अशा प्रकारे याचे रूप आहेत. परीक्षेमध्ये अनेक वेळा पर्याय पण देतात, दोन तीन पर्यायापैकी एक निवडायचा आहे, तर कुठल्या कुठल्या लिंगाचं आणि कुठल्या विभक्तीचं आहे त्यानुसार हे लिहायचं. तर हे बघितलं आपण, आता पुढं आपल्याला जे काय पान नंबर 59 ते जे काय पान नंबर 59 संख्या विशेषण भाग 2 त्याच्याकडे जायचं आहे. तर या इथं पण अज्जी आणि यांच्यातला संवाद आहे. तर इथं तेच सांगितलं की 1-10 संख्या रूप आणि अधितानी खंड 1-4 संख्या रूपांची वेगवेगळी लिंग विभक्तीनुसार जी रूप आहे ती आपण शिकलेलो आहोत, शिकलं ना अशा प्रकारे आजी विचारते, तुम्ही समजलं ना, शिकले ना, लिहिलं ना, होमवर्क केलाय ना, जिच्या वतीनं मी पण विचारतो. आणि ते जर केलं असेल तर मग पुढच्या दिवशीचा हा दुसरा भाग समजेल, पार्ट 1. आता जे काय एपिसोड असतात टीव्ही सिरियल असेल किंवा आधीचा एपिसोड नीट बघितला तर पुढचा समजतो, त्याप्रमाणे अभ्यासामध्ये तसाच इंटरेस्ट घेऊन आपण करायचं. 5-10 संख्या रूपेशु न लिंग भेद हे महत्वाचं आहे. 5 पुढचे जे आहे त्याच्यामध्ये लिंग भेद नाही आहे, सगळ्याचे रूप एकच होतात. हे एक मोठा आपल्याला कन्सेशन आहे, डिस्काउंट आहे. वेगवेगळे रूप लक्षात ठेवायची गरज नाही, खाली पण टेबलमध्ये दिलं आहे जसं 60, 98 वगैरे अशा प्रकारे. त्याची फक्त विभक्तीनुसार वेगवेगळे तिन्ही जे काय लिंगाला एकच रूप होतं, फक्त विभक्तीनुसार हे होतं. आणि सगळ्याचं काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं पुढचं 3-4-6-5-6 वगैरे इथं हे काय असणार, नित्य बहुवचन. 3 पुढं आपण पण बघितलं हे नित्य बहुवचनातली बहुवचनीच रूप फक्त याच्यामध्ये येतात. तर ता यथावत प्रयोगतव्य, त्याचा योग्य प्रकारे वापर करायचा. तर वेणू काय म्हणतात, ज्ञातम तरी 5 आसंदः 5 अंकन्यः 5 भवनानी. तर सुरुवात कुठून केली आहे, 5 आसंदा म्हणजे 5 खुर्च्या आहेत, 5 खुर्च्या. अंकन्या म्हणजे 5 पेन्सिल, लेखणी म्हणजे पेन्सिली. 5 भवनानी 5 घरे. आता सुधेंदू पुढे काय म्हणतो, तथा 7 वटवा 7 वटू 7 रज्जवा. आता उकारांत आलेलं बघा इथं, अंकनी भवन इकारांत पण झालं, त्यानंतर बटूचं बटवा झालाय, रज्जूचं रजवा दोऱ्या. तथैव 7 दिनानी दिनम दिने दिनानी. एक काय केलंय नपुसकली, की बाकीचे जे काय ते पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी केलेले आहेत. तर 7 हे सगळे प्रथमा विभक्तीचे केलेले आहेत, 7, 6, 7, 8, 9 वगैरे याच्या प्रमाण. तर याच्या पुढं काय आहे, आता कृता म्हणते इतो अपि 8 तारकः 8 मुनयः 8 वसुनी. 8 तारका चांदण्या आहेत 8. तर त्याप्रमाणे 8 मुनयः आपण मागच्या वेळी पण बघितलं, 8 वसू अशा प्रकारचे जे काही रूप आहेत. तर आजी काय म्हणते, उत्तमम काश्चन संख्या प्रसिद्ध यथा नवरात्रयः. काय काय संख्या जे काही सण वगैरे आहेत ते नवरात्रयः हे प्रसिद्ध आहेत. तर वेणू आणि पृथा काय म्हणतात, जसं सप्तऋषी म्हणतात त्याला, त्या नावाचे ते प्रसिद्ध आहे. नवयोगेंद्र आणि त्यानुसार सप्तऋषयः नवरात्री. 10 आननानी दशानन म्हणजे कोण, रावण, 10 तोंडाचा रावण दशानन. 8 लक्ष्म्यः सगळ्याचे बहुवचन आलेले, आननानी ऋषयः. 3 भुवनानी आधीच्या याच्यातलं पण आलंय 3-3 पण. नवरत्नानी अशा प्रकारे. माता मी म्हणतात पर्याप्त छान पण नाही बास. आता पुढं काय, अहम अधुना कूट प्रश्न वदामी. तर इथला जो काही कूट प्रश्न इथं लिहिलेला आहे, तर त्या विभक्तीचे प्रत्यय आहेत, भीही व्याहा व्याहा आनम सु. भीही व्याहा व्याहा आनम सु हे काय आहे, हे कशाचे प्रत्यय आहेत, किम येतात. सुद्धा तो उच्चही हसितो, आधी पण तो मागच्या याच्यात पण हसून म्हणतो. न एषा कूट प्रश्न, हे काय कूट प्रश्न नाही तर हे विभक्ती प्रत्यय. येते तू विभक्ती प्रत्यय, प्रत्येक विभक्तीला शेवटी जे काही प्रत्यय लागतात. तर इथं आकड्यांमध्ये लिहिलंय तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी
तर यानुसार हे प्रत्यय पाच पासून सगळ्याला पुढे लागतात, पाच इथं खाली षड अष्ट नव वगैरे जे ह्याला प्रत्यय कसे लागलेले आहेत ते खाली संख्या रूपाणीचं जे कोष्टक आहे खालती तर त्याच्यामध्ये पण दिलं आहे, तर ते पण बघा तुम्ही। मी फक्त नवचं लिहिलं आहे, सोपा आहे तेव्हा नव प्रथमा द्वितीया नंतर काय पुढं नवभी नवभ्या नवभ्या नवाराम नवसु अशा प्रकारे ह्याचे होत आहे। आता काय काय ठिकाणी न चढणं होत आहे, षटचं षण्णा सच्या ठिकाणी काय काय ठिकाणी शू पण होत आहे, तर तसं असेल तर म्हणजे असं ठिकाणी सु आहे ना, आमचं इथं ण पण होत आहे नवाणा षण्णा आमचं इथं आपण बघितलं ते संधी होतो त्या ठिकाणी। तर अशा प्रकारे हे विभक्तीचे प्रत्यय आहे। तर सुधांत असून म्हणतात की गतवर्ष अहम पठितवान सम्यक स्मरामी अधुनापी, हसून पुढे काय म्हणतो तो मी मागच्या वेळी पण वाचलेलं अजून मला यावर्षी पण लक्षात आहे, कारण हे गणित आहे व्याकरण आहे इंग्लिश म्हणजे सगळ्या भाषांचं पण असेल किंवा यामध्ये सगळ्या याच्यातच आधीच्या याचा पाया धरून पुढचे क्लास जे काही वर्ग होतात म्हणून नववीचा अभ्यास चांगला केला तर दहावीसाठी पण आपल्याला त्याचा फायदा होतो। तर मागच्या वर्षी मी शिकलेलो पाठ केला अजून मला आठवतोय। तर वेणू म्हणतं की ओ सुधेंदो म्हणजे वा छान सत्यमेव तीक्ष्णा जाता तो बुद्धी, खरंच तुझी बुद्धी फार तीक्ष्ण आहे, काय काय जणांना चांगली बुद्धी आहे, काय काय जणांना प्रयत्न हार्डवर्कनं पण पाठांतर करतात नीट समजून पाठांतर करतात, तर दोन्ही पण महत्त्वाचं आहे। तरीही एते संख्या प्रत्यय तृतीयातः सप्तमीपर्यंत, तर हे प्रत्यय इथनं पुढं तृतीयापासून सप्तमीपर्यंत कधी कधी द्वितीयाला आम पण लागतं आलाम देवम वगैरे, पण या ठिकाणी संख्या विशेषणाने आहे त्यामुळं तसं नाही आहे, तर हे तृतीया ते सप्तमीपर्यंत हे प्रथमा द्वितीयाला जवळपास सेम होतात, अष्टला अष्ट होत आहे, प्रथमा द्वितीयाला काय एकसारखे उप होतात किंवा जास्त प्रत्यय नाही आहे त्यामुळं। आता मातामही आता पृथा म्हणते की यथा पंच पंच पंचमी पंचम्या यानुसार पंचानाम पंचसू षट खालची पण सहा सात वगैरे ती आठची रूपं त्यानुसार खाली टेबलमध्ये दिलेली आहेत। पंचदहा नवदशपर्यंत, तर इथं कुठं कुठून ते कुठंपर्यंत पंच म्हणजे पाच नवदश म्हणजे नवदश दहा नऊ एकोणीसपर्यंत एकोणीसपर्यंत हे अशा प्रकारे ही रूपं होतात, पंचसंख्या इव भवि पाच प्रमाणे ही रूपं तयार होतात पुढे एकसारखीच। सत्यम खलु म्हणजे आत्तासाठी तरी एवढं हे बरोबर आहे खरे ना। आता मातामही आम अतित्व मुदिता असणे म्हणजे मी फार संतुष्ट आहे तुम्ही जे काही उत्तरं देत त्याच्यामुळे आनंदित आहे। युयम सर्वे संस्कृत पटवा तुम्ही संस्कृतमध्ये पटू आहे सर्वेज एक्सपर्ट आहात। इथं परम संस्कृत भाषा खेळीतून समर्थ इथून पुढं संस्कृत भाषेमध्ये खेळाचे वार्तालाप करण्यामध्ये तुम्ही समर्थ आहात तसं सराव केल्यानं। सुधेंदू म्हणतोय की तत्तू त्वया सह संभाषणे संभाषणेनं किंचित व्याकरण अभ्यासनेनं च, हे जे काय आमचं सराव कशामुळे झालं आहे सुट्टीच्या याच्यामध्ये पण आम्ही तुझ्याशी बरोबर जो काय अभ्यास केला सराव केला त्याच्यामुळं तुझ्या मदतीनंच हे च शक्य म्हणजे शक्य झालं आहे, शक्य दिलेलं नाही तरी पण तुझ्या मदतीमुळं आणि सरावामुळंच हे झालं आहे इथं सांगितलेलं आहे। याजी बरोबर तुझ्याबरोबर किंवा या बाकीच्या मित्रांबरोबर संभाषण केलं आणि त्याचबरोबर व्याकरण अभ्यास किंचित व्याकरण अभ्यास आहे ना ते पण पुढं सांगितले त्वयासह संभाषणानं किंचित व्याकरणास अभ्यास आहे ना जे शक्य म्हणून व्याकरण पण पाहिजे। एखादा विषय शिकण्यासाठी काय पाहिजे थोडं व्याकरणाचा पाया माहिती पाहिजे शब्दसंग्रह पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं सराव प्रॅक्टिस कुठली पण भाषा शिकायला थोडं शब्दरचना त्यानंतर प्रॅक्टिस महत्त्वाची आणि संभाषणाची तर शक्य होतं अशा समूहामध्ये ग्रुपमध्ये करायला पाहिजे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाकडे। आता वेणू संख्या रूपाने सम्यक अधित्य संधी आहे सम्यक अधित्य संभाषणे संख्याना अधिकम प्रयोगम कुर्मः, तर वेणू काय आश्वासन देते की या संख्या रूपांचा नीट आम्ही शिकून वापर करून संभाषणामध्ये वापर करून संख्यानाम अधिकम प्रयोग आम्ही संख्यांचा जास्तीत जास्त प्रयोग करतो म्हणजे संख्या विशेषणांचा आता वापर करेन आम्ही आणि एवढा इंटरेस्ट घेतलेला आणि पृथा काय म्हणते योग्य रीतीने समजून आणि हे आम्ही अधिकाधिक वापर करू किंवा केलं पाहिजे। पृथा म्हणते अग्रिमे अवकाश आहे अन्यान संख्या विशेषणांतून आगच्छा पुढच्या ज्या काही सुट्टीमध्ये
उन्हाळ्याची सुट्टी नंतर आता पुढची दिवाळी किंवा आता नंतर इथं क्रिसमसची काय काय ठिकाणी असते त्या सुट्टीमध्ये आता तर मुलांना कोरोनाच्या ज्यादा भरपूर सुट्टी आहे त्याचा वेगवेगळ्या अशा प्रकारचे व्हिडिओज किंवा हे जे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून सराव करण्यासाठी पण वापर करू शकताय किंवा इतर पण इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. तर अज्ञात संख्या विशेषण ज्ञातुम आगच्छाम पुढच्या सुट्टीमध्ये पण आम्ही जेव्हा येईन आजीच्या किंवा मामाच्या गावात तर त्यावेळी आम्ही इतर संख्या विशेषण आणि याच्या पुढचा भाग जाणून घेण्यासाठी आम्ही येऊ उत्सुक आहोत म्हणजे आम्ही जरूर येऊ असं आजीला आश्वासन देतात. तर असं संभाषणामध्ये चर्चेमध्ये इंटरेस्टिंग विषय केलेला आहे तर इथं पण दिलेलं आहे की पाच पासून पुढच्या याच्यामध्ये लिंगभेद नाही आहे सगळ्याची रूपे एकसारखे होतात सगळे नित्य बहुवचनामध्ये आहेत. तर सगळ्यात आणि नित्य बहुवचने आणि फक्त विभक्ती महत्वाची आहे. प्रथमा ते प्रथमा द्वितीया ते सारखी आहे तृतीया ते सप्तमीपर्यंतची जी काही विभक्ती आहे त्यालाही प्रत्यय लागतात. आपल्याला माहिती आहे विही विहा विहा हे तर आहेत षष्टीला देवानाम षडनाम वगैरे असं किंवा आणि सप्तमीला तर त्यानुसार ही रूपं खालती पण दिलेली आहे. तर त्यानुसार आपण आता 1 ते 10-11 ही जी काय वाक्य आहेत तर त्याची जी काय रूपं आहेत ती पण आपण इथंच बघूया. तर यामध्ये इथं तर 1 ते 4 पेक्षा आणि सोपं आहे ते पण जास्त काय अवघड नाही आहे एकदा रूपं समजली तर आणि त्यामध्ये परीक्षेत पर्याय दिले जातात खूप वेळा. तर इथं दिलेलं आहे की याच्या खालतीच भाग एक तर सध्या झाला आता आपण भाग 2 इथं पण बघूया आणि इथं पण बघूया. आता भाग 2 क्वेश्चन आन्सर ठीक आहे हे वाक्य आहे. तर पहिल्या याच्यामध्ये तत्र पंचसु आता इथं पण इथं दिलंय बघा पंचसु बालकेशु आता इथं सप्तमी याच्यामुळं पहिल्या याच्यात मी फक्त प्रत्यय इथं हा जो काही सु आहे पंचसु बालकेशु इथे सप्तमी आहे म्हणून याच्या दुसऱ्या झालेला हा प्रत्यय लावायचा. दुसऱ्या याच्यामध्ये आता बिडालही डॅश डॅश बिडालही एक एका एव मूषका दृष्टा किती मांजरांनी एका उंदराला बघितलं आता 6 आहे तर इथे षडही येणार. आता इथं मी फक्त प्रत्यय लिहिणार इथं खाली त्या टेबलमध्ये दिलेलं आहे आता षडही तर 6 ठिकाणी षडही बिडालही ते तृतीय आहे त्यामुळे इथं ही झालेलं इथे यानुसार 6 खरे इथं सप्तमी आणि इथं तृतीयाचं विही हे लागलेलं. आता पुढच्या दोन्ही सोपं आहेत त्यातलं एकच देणार आहे 7 दीपानाम सप्तानाम दीपानाम आणि नवानाम रात्रीनाम. आता इथं पण आधी दिलंय नवानाम इथं पण हे दिलेलं आहे नवानाम नाम होतं इथं मी फक्त आता तिसऱ्याचं जे आहे ते काय होतं सप्तचं सप्तानाम इथं पण खाली दिलेलं आहे षट आणि अष्ट दिलंय नवचं दिलेलं आहे नवानाम त्यामुळे मी इथं सप्तचं देतो सप्तानाम दीपानाम सप्तानाम दीपानाम इथं 7 ते समजेल तुम्हाला सगळं लिहित नाही. आता नवानाम पण झालं सप्तानाम पण झालं दुसरं आपण कुठलं बघितलं भी मिळाले दुसरं झालं सप्तानाम तिसरं झालं नवानामचं चौथं. आता डायरेक्ट 5 आपण बघायचं आहे 5 याच्यामध्ये पण सेमच आहे हे आणि 5 पण सेमच आहे 5 पण असंच रूप होणार आहे अपि जानासी सप्तानाम ऋषीनाम नावानी सेमच आहे त्यामुळे ते काय वेगळं येत नाही. 6 आहे कार्तिकेय षट भीही मुखैही वदती आता 6 कार्तिक ती 6 मुखांनी म्हणून तृतीय आहे. आता इथं 6 षडभिही षडभिही मुखैही आता इथं मुखैही काय आलंय षडभिही इथं याच्या ठिकाणी आलंय मुखैही तोंडांनी बोलतो ती विभक्ती याच्यामध्ये मुखैही म्हणजे तृतीय आलंय इथं म्हणून इथं षडभिही आलंय इथल्या सगळं कार्तिक 6 षडभी मुखेही 6 तोंडांनी बोलतो वदती किम बोलतो का अशा प्रकारे प्रश्न विचारले. नामाने 7 ऋषींची नावं माहिती आहेत का. आता रावणस्य डॅश डॅश भ्याहा मस्तके भ्या आहे त्यामुळे इथं पण भ्या आहे सोपं आहे रावणस्य दशभ्याहा
इथे नवभ्यासारखं तर दशभ्या आहे, ते काय मी देणार नाही आहे, कारण इथं भ्या पण आले आणि दशभ्या एकच फक्त देतो. नवच्या ठिकाणी दश इथं पुढं भ्या आहे, मस्तके भ्या आहे. त्यामुळं आता नव पण असंच आहे बघा, ऋषीभ्या राजा नवभ्या, आता हे पण आणि नव पण असंच आहे. तिसरा आणि पाचवं सेम आहे, त्याप्रमाणे सातवं आणि नवं पण सेमच आहे, भ्याच येते त्या ठिकाणी. दहाव्याचं पण आता आठव्याचं आहे, लक्ष्मीशु आठ अष्टासु लक्ष्मीशु. आता याच्यामध्ये सात आणि नऊ दिला तर आठवं काय येणार, अष्टासु लक्ष्मीशु आलंय. इथं पण लक्ष्मी इथं क्ष आलं किंवा श येतं येतात, आणि इथं काय येणार अष्टासु. इथं जे काय रूप आहे अष्टसु पण चालतंय किंवा अष्टासु, यामध्ये दोन्ही पण चालतंय, अष्टसु पण चालतंय किंवा अष्टासु, कारण का इथं लक्ष्मी शू आले त्यामुळं. नवव्याचं तर इथं दिलं, नवव्याचं पण भ्या येत आहे. आता दहाव्याचं पण पहिला आहे षडभ्या वस्तुभ्या. आता दहाव्याचं जे आहे त्यामध्ये पहिल्याचं दहाव्याचं पहिला आहे ते पण इथं भ्या येत आहे. दहाव्याचं पहिलं पण इथं भ्या येत आहे. काय षडभ्या, इथं षडभ्या वरचा आहे त्याप्रमाणे भ्या येत आहे. आणि पुढं काय येणार वस्तुभ्या, आणि पुढं येते त्रिणी वस्तूनी. तर वस्तूनी हे नपुसकलिंगी आणि ते तीन प्रमाण आहे, त्यामुळे त्रिणी वस्तूनी. आता हे घेते आणि इथं त्रिणी वस्तूनी, त्रिणी वस्तूनी आणि षडभ्या. सोपं आहे, मी फक्त तिथं नीट लक्ष देऊन त्यानुसार तुम्ही लिहा. हे वाक्य पूर्ण लिहायचे आहेत पेज नंबर आणि डेट हे करून. आता अकराव्याचं पण सोपं आहे, अस्माभिही भूपतीनाम षण्णाम. आता याच्यामध्ये षण्णाम नाही अष्टानाम, अष्टानाम इथं पण सोपं आहे. इथं फक्त अष्टानामचं इथं अष्ट किंवा हे नाही आहे अष्टानाम. तर शेवटचं अकरावं नाम येणार याच्यामध्ये, भूपती नाम आहे त्यामुळे अष्टा अष्टानाम इथं दिलेलं आहे बघा टेबलमध्ये बघून अष्टानाम. अष्टानाम भूपती नाम इथं फक्त अष्ट येत नाही, अष्टानामच येणार. नवानाम षण्णाम सगळे त्या ठिकाणी षष्टीला आ येते, षष्टीला इथे सगळीकडे आ शब्दी येते, त्यामुळे हा नियम आहे. सोपा आहे, जवळपास दहापैकी आपण दहा अकरापैकी सात आठ नऊ तरी सोडवलेले आहेत, आणि हे प्रत्यय पण दिलेले आहेत, त्यानुसार तुम्ही वाक्य पूर्ण करायचे आहेत. त्या ठिकाणी आपण भाग दोनचा अशी एक चा होता तसा हा होमवर्क आहे. वाक्य दिलेले आहेत, शब्द रिकामे जागा भरलेले आहेत, ते पूर्ण करायचं आहे. आणि महत्त्वाचं काय, ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ आता बघणार आहे उद्या परवा जो जी काही तारीख असेल, आता म्हणून बुधवार गुरुवार गुरुवार शुक्रवार ज्यावेळी असेल, तर त्यावेळेची जी काय तारीख लिहायची आहे किंवा दिनांक लिहायचा आणि याच्यामधला पेज नंबर हा जो काही दिनांक आणि पृष्ठ क्रमांक खूप ठिकाणी नोटबुकवर दिलेले असतात डेट आणि पेज नंबर, तर पेज नंबर हा रेफरन्सचा पुस्तकातला द्यायचा पृष्ठ क्रमांक, आणि त्याच्याखाली हा होमवर्क नीट लिहायचा आहे. शीर्षक लिहायचं आहे संख्या विशेषणाने, हे काय फक्त रेफरन्स आहे नववीचे, तर तुम्ही आज संस्कृतचं माहिती आहे त्यानुसार हे करायचं, आणि नंतर मध्ये आले वया पण चेक होतील किंवा आपली वीकली टेस्टसाठी पण त्याचा वापर होईल. तर अशा प्रकारे आपण संख्या विशेषण भाग दोन पण बघितलेला आहे, जो छोटा भाग आहे याच्यापेक्षा भाग एक थोडा दीडपट आहे, आणि त्याचा जिज्ञासा पत्रक किंवा वाक्य पण बघितलेली आहे. आणि हे जे काही टेबल आहे मगाशी पण सांगितलेलं आहे त्यानुसार हे जे काय कोष्टक आहे इथं मगाशी पण सांगितलं त्यानुसार हे लिहायचं आहे कोष्टक किंवा टेबल हे नीट याच्याप्रमाणे इथे लिहायचं आहे. विभक्ती आता षट अष्ट नव त्यामध्ये दोन ऍड करायचे आहेत. इथं त्यांनी कितीचं दिलं आहे सहा आठ नऊ, त्यांनी सहा आठ नऊचं दिलं आहे, तर इथं काय राहिलं आहे सात सातचे रूप काय येणार ते लिहायचे आहेत, आणि इथं पाचचे ते वेगळ्या याचे तुम्ही लिहा वाटलं तर हे दोन वेगळ्या याच्यात लिहा तुम्ही. पंच पंचवरती दिले त्यानुसार पंचभ्या पंचानाम आणि सप्तचं पण हे खाली लिहायचं वाटलं तर दोन वेगळे टेबल बनवा हे आहे तसं, आणि मग पाच आणि सातचं वेगळं बनवा. अशा प्रकारे दोन टेबल तुम्ही हे करा.
नंतर पण मी त्यानुसार सांगतो। तर हे झाल्यानंतर आपल्याला आता पुढचा भाग म्हणजे नवमहापाठ सुक्ती सुद्धा पाठ नऊ जे काही सुभाषित माला आहे सुक्ती सुद्धा पाठांतरासाठी ती घ्यायची आहे। त्याच्यामधले किती शेवटचे एका दुसरा श्लोक आहे का नाही ते कन्फर्म करून मी पुढच्या वेळी पण सांगतो, तर त्यानुसार तो पाठ पण आपल्याला पुढच्या वेळी घ्यायचा। पण त्याच्या आधी या दोन्हीचे जे काही स्वाध्याय संख्या विशेषण भाग दोनचा आणि ती टेबल तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे जे काय आहे आणि कोष्टक किंवा हे टेबल आपण होमवर्क आहे। तर वेळ पण आहे आता दोन तीन विषयांचे व्हिडिओ येतात, तर आळस न करता पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा गरज असेल तर आणि होमवर्क वेळच्या वेळी करा। जास्त टी व्ही किंवा मोबाईलमध्ये थोडा वेळ टी व्ही थोडं मनोरंजनासाठी ठीक आहे पण त्याच्या जास्त आहारी जाऊ नका। खूप जणांचे डोळे आणि तब्येती पण मान वगैरे दुखायला लागले इतर गोष्टी थोडा टाईमपास आणि याच्यामध्ये, तर थोडा वेळ काढून आता दुसऱ्या सेमिस्टरला पण वेळ कमी आहे तर थोडा अभ्यासाकडं पण थोडा वेळ थोडा मनोरंजन खेळ बाहेरचे खेळ अशा प्रकारे बॅलन्सही करा। वेगवेगळे सर पण व्हिडिओज पाठवतात इन्स्पायरिंग प्रेरणा देण्यासाठी, त्याच्याकडून पण प्रेरणा घ्या आणि त्यानुसार टाईम मॅनेजमेंट करा तुम्ही म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला गुण प्राप्त होते। तर पुन्हा एकदा शुभेच्छा, बेस्ट वेलकम, थँक्यू व्हेरी मच।